मुंबईत भाजीपाल्याची आवक कमालीची कमी झाली आहे, त्यामुळे भाजीपाला कमालीचा महाग झालाय। उन्हाळ्यात कित्येक भाज्यांचं उत्पादन होत नाही। मुंबईत येणारा भाजीपाला सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक या परिसरातून येतो। उन्हाळ्यात पीक कमी झाल्यामुळे सरासरी 2500 टन भाजीपाल्याची आवक होती आहे। लिंबांचे दर तिप्पटीने वाढलेत। फरसबी यासह घेवडा, वटाणा आणि इतर भाज्याही महागलेल्या आहेत।